वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे मुळ्याचा पराठा। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। दोन मोठे मुळे किसून घेतलेले आहे, त्यानंतर कोथिंबीर जरा जास्तीची घ्यायची आहे, तीन चार लसूणच्या पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या जाडसर अशा ग्राइंड करून घ्यायच्या आहे। थोडंसं जिरं, मोहरी, थोडासा हिंग, मीठ चवीनुसार तेल। आता आपण ही चालण्यासाठीची भाजी बनवून घेऊया। एकच चमचा तेल घातलेलं आहे, तेल जरा चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यावर त्यात जिरं आणि मोहरी घालायचं आहे, थोडंसं चिमूटभर मीठ, अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। जाडसर वाटून घेतलेलं लसूण आणि मिरची घालायची। आता किसून घेतलेला मुळा घालायचा आहे, मुळा घातल्यावर मीठ घालायचं आहे चवीनुसार, थोडंसं हिंग घालायचं आहे। सर्व साहित्य चांगलं परतवून घ्यायचं आहे आता हे, आणि 2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। ह्याप्रमाणे आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी एक वाफ आणून घेतलेली आहे। ह्या मुळ्यातलं पाणी वगैरे काहीही काढलेलं नव्हतं, पाण्यामुळे थोडंसं ते मऊ होतं, त्यामुळे पाणी वगैरे काढायचं नाही। छान अशी परतवून झालेली आहे ती। कोथिंबीर घालायची आता आणि गॅस बंद करायचा। कोथिंबीर घातल्यावर मिक्स करून घ्यायचं आणि हे सारण आता आपल्याला गार होऊ द्यायचं आहे, मग आपण त्याचे पराठे बनवूया। आता आपल्याला पराठ्यांसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला साधंच असं मळायचं आहे, जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे, मीठ जरा व्यवस्थित घालायचं। आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मीठ घालून। फक्त याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे, तर आपण याचे पराठे बनवून घेऊया। छोटे गोळे बनवायचे, तर हे आपण मोदकसाठी जशी पारी बनवतो त्याप्रमाणे ही पारी अशी बनवून घ्यायची। मुळ्याचं बनवून घेतलेलं सारण यामध्ये घालायचं आहे। कडा सर्व बाजूंनी प्रेस करायचा। पोळपाटावर थोडं पीठ घालायचं आहे, या गोळ्यालाही पीठ लावायचं आहे। आता आपण हे पराठे लाटून घेऊया। पीठ लावून अलगदपणे हे पराठे लाटून घ्यायचे आहे। लाटताना यावर आता थोडीशी हळद गुडगुडणार आहे मी, कलर येण्यासाठी वेगळा असा। तवा चांगला तापू द्यायचा आहे, तवा तापल्यावर त्यावर थोडंसं तेल घालायचं। आता आपण हा पराठा शेकून घेऊया। दोन्ही बाजूने तेल घालायचं आहे शेकताना त्यावर। आपण आता चटणीची रेसिपी बघूया। चटणीसाठी आपण 1/2 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या त्याही भाजून घेतलेल्या आहे, 1/2 वाटी कोथिंबीर, 2-3 लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ चवीनुसार। आता आपण हे भाजून घेतलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे। त्यातच लसूण आणि कोथिंबीरही घालायची, मीठ घालायचं आहे चवीनुसार। आणि हे सर्व साहित्य पाणी घालून थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। ही आपली शेंगदाण्याची पातळ चटणी तयार होईल।